नमस्कार। मैथ्स पार्ट टू प्रकरण सर्कल प्रॉब्लेम सेट तीन च्या चौथ्या भागामध्ये आज आपण सुरुवात करूया। 21 ते 25 पर्यंतची उदाहरणं आज आपल्याला पाहायची आहेत। शेवटचा भाग आहे, त्यामधील 21वा एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिले। या आकृतीमध्ये MN ही जीवा आहे। ऑफ ए सर्कल विथ सेंटर ओ, ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळाची MN याचं माप आपल्याला दिलेलं आहे 25। त्यानंतर L इज ए पॉइंट ऑन ए कॉर्ड, L हा जीवेवरील एक बिंदू आहे, सच दॅट अशा पद्धतीनं ML याचं माप आपल्याला 9 मिळालेलं आहे। अँड डिस्टन्स ओ एल 5, ओ एल याचं माप आपल्याला 5 दिलेलं आहे। फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल, तर त्रिज्येचं माप काढा। आपल्याला त्रिज्या या ठिकाणी विचारलेली आहे। आपण काय करूया, हा जो एल बिंदू आहे आणि ओ बिंदू आहे यांना जोडणारा रेषाखंड आपण काढूया। समजूया की ए बी हा जो रेषाखंड आहे जो एल आणि ओ मधून जातोय आणि वर्तुळाला ए बी या दोन बिंदू मध्ये छेदतोय। रचना केली, प्रूफला सुरुवात करूया। आपण उत्तर शोधायचं, आन्सर म्हणून ड्रॉ सेगमेंट ए बी ऑन ए सर्कल पासिंग थ्रू ए पॉइंट्स एल अँड ओ विच इंटरसेक्ट द सर्कल ऍट पॉइंट्स ए अँड बी। एक ए बी रेषाखंड घेतला जो वर्तुळामधून जातोय कोणाच्या, तर एल आणि ओ या बिंदूंमधून, आणि तो वर्तुळाला छेदतोय ए आणि बी बिंदू मध्ये। या पद्धतीनं आता यामध्ये दोन जीवा तयार होत आहेत, ए बी आणि एम एन, आणि त्या एकमेकींना एल या बिंदूत वर्तुळाच्या आतमध्ये छेदतात। बाय युझिंग द थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड या ठिकाणी आपण वापरू शकतो। हा 9 आहे हा माहिती नाही आपल्याला, परंतु हा टोटल आपल्याला 25 दिलाय। 25 मधून 9 गेला की इथं 16 मिळतोय आपल्याला, म्हणजे 9 आणि 16 ह्या दोघांची माप मिळाली। इथं आपल्याला हा 5 दिलाय, हा दिलेला नाही हा पण आपल्याला माहिती नाही। विचारले रेडियस ऑफ द सर्कल म्हणजे ओ बी किंवा ओ ए याचं माप आपल्याला मिळवावं लागेल। यासाठी आपण ए एल याचं माप एक्स घेऊया, ए एल इथपर्यंतच घेऊया। ए एल जर एक्स झाला तर एल ओ 5 आहे, म्हणजे ए ओ ही त्रिज्या एक्स अधिक 5 आपल्याला मिळेल, म्हणजेच ओ बी ही एक्स अधिक 5 मिळेल। परंतु आपल्याला इंटरनल डिव्हिजन साठी ए एलचं माप एक्स मिळालेच, परंतु एल बीचं पण माप हवं आहे। यासाठी हा 5 आणि इथला एक्स अधिक 5 म्हणजेच एक्स अधिक 5 अधिक 5 म्हणजेच एक्स अधिक 10 हे माप एल बीचं मिळेल। ती माहिती आपण लिहू, इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड ह्या थेरमचा वापर करू, म्हणजे आपल्याला रेडियस मिळेल। अगोदर एम डॅश एल डॅश एन लिहू। यामध्ये एम एल अधिक एल एन बरोबर एम एन, एम एल 9 एल एन सोडवायचं आहे, एम एन 25 आहे, एल एन आपल्याला मिळणार आहे 25 वजा 9 बरोबर 16, एल एन आपल्याला या ठिकाणी मिळाला। त्यानंतर आपल्याला सांगायचं आहे, सपोज ए एल इज इक्वल टू एक्स, देअरफोर ए डॅश एल डॅश ओ ए एल प्लस एल ओ बरोबर एओ एल एक्स अधिक एल ओ 5। एओ म्हणजे एओ मिळाला आपल्याला एक्स अधिक 5, बट एओ इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू रेडियस ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या। एल डॅश ओ डॅश बी घेऊया, एल ओ प्लस ओ बी बरोबर एल बी। यामध्ये आपल्याला एओ आणि ओ बी यांची माप समान दिलेत, एओ आणि ओ बी तो आपल्याला आहे
एक्स अधिक पांच म्हणजे याची पण किंमत आपल्याला एक्स अधिक पांच मिळणार आहे, म्हणजे इथं आपल्याला ओबी ची किंमत एक्स अधिक पांच मिळाली, एल ओ हा आपल्याला पांच आहे, पांच आणि एक्स अधिक पांच म्हणजे एल बी ची किंमत आपल्याला मिळाली एक्स अधिक दहा. आता एओ आहे त्याच्यावरून एल बी मिळाला, आता आपल्याला जायचं आहे इंटरसेक्टिंग कॉर्ड्स, कॉर्ड एम एन अँड कॉर्ड ए बी इंटरसेक्ट ईच अदर ऍट पॉइंट एल इंटरनली, वर्तुळाच्या आतमध्ये छेदतायत, म्हणून ए एल गुणिले एल बी बरोबर एम एल गुणिले एल एन. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, अंतर्विभाजनाचा गुणधर्म ए एल एक्स एल बी एक्स अधिक दहा एम एल नऊ गुणिले एल एन सोळा, जो आपण या ठिकाणी मिळवलाय. इथं गुणिले चिन्ह आहे, इथं कंस करूया म्हणजे लक्षात येते. एक्स गुणिले एक्स अधिक दहा म्हणजे एक्स वर्ग अधिक दहा एक्स, सोळानवे एकशे चव्वेचाळीस म्हणजे आपल्याला इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळते, एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स मायनस वन फोर्टी फोर इज इक्वल टू झिरो. आता आपल्याला काय करायचं आहे, तर एकशे दहाची एकशे चव्वेचाळीसची फोड करूया, ते आपल्याला अधिक दहा आली पाहिजे. एक्स हा व्हेरिएबल आहे, अठरा अठ्ठे चव्वेचाळीसशे अठरा अठ्ठे, त्यामध्ये एक्स इथं दहा अधिक आहे, मोठ्या संख्येला चिन्ह अधिक लहानाला वजा, म्हणजे याची फोड आपल्याला झाली एक्स स्क्वेअर प्लस एटीन एक्स मायनस एट एक्स प्लस मायनस मायनस सॉरी प्लस मायनस 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 वन फोर्टी फोर इज इक्वल टू झिरो. दोन गट केले, यामध्ये एक्स कॉमन आहे एक्स प्लस एटीन, मायनस कॉमन आहे तर एट कॉमन निघते, आणखीन अठरा अठ्ठे चव्वेचाळीस एक्स वजा 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 अधिक वजा वजा एक्स अधिक अठरा बरोबर शून्य, दोन कंस आहेत कॉमन काढले, इथं राहिला एक्स वजा आठ म्हणजे आपल्याला दोन कंस मिळाले. पहिला आहे एक्स अधिक अठरा बरोबर शून्य किंवा एक्स वजा आठ बरोबर शून्य. आता एक्सची किंमत मिळते वजा अठरा किंवा एक्स बरोबर आठ, ह्याच्या दोन किमती मिळते, त्यापैकी एक्सची किंमत जी वजा अठरा मिळते, एक्स म्हणजे कोण आहे तर ए एल, ए एलची किंमत हा डिस्टन्स झाला, लेंथ आहे ती वजा कधीच नसते, देअरफोर इथं म्हणू डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह, देअरफोर एक्स इज नॉट इक्वल टू मायनस एटीन, देअरफोर एक्स म्हणजेच कोण आहे तर ए एल, याची किंमत मिळाली आठ. आपल्याला हवी आहे ती किंमत रेडियसची, म्हणजे एओ आणि ओबी, एओ बरोबर ओबी बरोबर एक्स अधिक पाच बरोबर आठ अधिक पाच बरोबर तेरा, आपल्याला त्रिज्या तेरा मिळणार. इन दिस फिगर टू सर्कल्स इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट एस अँड आर, एस आणि आरमध्ये ही दोन वर्तुळं एकमेकांना छेदतायत. देअर कॉमन टँजंट पी क्यू, त्यांची सामायिक स्पर्शिका पी क्यू, पी क्यू ही सामायिक स्पर्शिका आहे, त्या वर्तुळाला इंटरसेक्ट टच करते पी आणि क्यूमध्ये, टचेस द सर्कल ॲट पॉइंट पी क्यू, प्रूव दॅट पी आर क्यू पी आर क्यू या कोणाचं माप पी एस क्यू या कोणाचं माप, या दोघांची बेरीज आपल्याला एकशे ऐंशी दाखवायची आहे. यासाठी आपल्याला हा कोण आणि इथे एक कोण तयार करावा लागेल, हा कोण आणि याच्या संबंधित असणारा एक कोण तयार करावा लागेल. आपण काय करूया, एस आणि आर जोडूया. एस आणि आर जेव्हा आपण जोडतोय तेव्हा या ठिकाणी क्यू पी आर हा जो कोण तयार होतोय, आणखीन आर एस पी हा जो कोण तयार होतोय, इथला कोण आणि हा कोण
एकाच कंसामध्ये अंतरित होणारा कोण आहे हा या कंसामध्ये अंतरित होणारा आर पी क्यू आणखीन पी एस आर हे दोन कोण आहेत तसंच या कंसामध्ये अंतरित होणारा कोण आर क्यू पी आणखीन आर एस क्यू हे दोन कोण एकाच कंसामध्ये अंतरित होत आहेत अँगल इन्स्क्राइब्ड इन ए सेम आर्क जेव्हा आपण या पद्धतीने सांगू किंवा हा टेंजंट आणि ही सेकंड टेंजंट सेकंड वर अंतरित होणारे हे दोन कोण आहेत असं जरी सांगितलं तरी चालू शकते जेव्हा हे दोन कोण एक रूप होत आहेत हे दोन कोण एक रूप होत आहेत त्यानंतर आपल्याला त्रिकोण पी आर क्यू घ्यायचा आहे या त्रिकोण पी आर क्यू मध्ये एक दोन आणि तीन कोणांची बेरीज 180° मिळते त्यापैकी हा म्हणजे हा या दोघांची बेरीज म्हणजेच या दोघांची बेरीज आहे या दोघांची बेरीज अधिक हा कोण बरोबर 180 तर या दोघांची बेरीज आणि हा कोण 180 हा दोन बेरीज म्हणजेच पी एस क्यू मिळतोय अधिक पी आर क्यू या दोघांची बेरीज आपल्याला 180° मिळते या पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे यासाठी आपल्याला सिद्ध करताना अगोदर रचना लिहावी लागेल कन्स्ट्रक्ट किंवा ड्रॉ सेगमेंट एसआर एसआर जेव्हा आपण रेषाखंड काढतोय तेव्हा पी क्यू ही टेंजंट आहे आणि पी आर सेकंड म्हटलं तरी चालतंय पी क्यू टेंजंट पी आर सेकंड तर अँगल आर पी क्यू हा कोण आणि पी एस आर हा कोण यांचं माप समान झालं सिमिलरली कारण सांगायचं टेंजंट सेकंड थेरम त्यानंतर सिमिलरली याच पद्धतीनं पी क्यू टेंजंट आणखीन आर क्यू ही सेकंड आपण घेतली पी क्यू टेंजंट आणि आर क्यू सेकंड घेतली तर पी आर क्यू पी हा कोण आर एस क्यू हा कोण समान होतोय त्याचं पण कारण तेच टेंजंट सेकंड थेरम या पद्धतीनं आपण याला नंबर एक देऊया याला नंबर दोन देऊया यानंतर त्रिकोणामध्ये जाऊया आर पी क्यू आर पी क्यू आर पी क्यू या त्रिकोणामध्ये कोण पी आर क्यू हा कोण अधिक आर पी क्यू हा दुसरा कोण अधिक आर क्यू पी तिसरा कोण यांची बेरीज 180 येते कारण सांगायचं सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180° येते कोण पी आर क्यू तसाच ठेवूया या आर पी क्यूच्या बदल्यात पी एस आर हा लिहायचा आणखीन या कोणाच्या बदल्यात आपल्याला लिहायचं आहे म्हणजेच आर क्यू पीच्या बदल्यात आपल्याला लिहायचं आहे आर एस क्यू यांची बेरीज 180 कारण सांगायचं फ्रॉम 1 and 2 या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे कोण पी आर क्यू आणि हे दोन कोणते आहेत बघा तर अँगल पी एस आर अधिक आर एस क्यू इज इक्वल टू 180° दोघांची पी एस आर आर एस क्यू म्हणजे पी एस क्यू हा कोण आपल्याला मिळतोय म्हणून कोण पी आर क्यू प्लस अँगल पी एस क्यू इज इक्वल टू 180° इथं म्हणायचं अँगल ॲडिशन पॉस्ट्युलेट कोणांच्या बेरजेचं गृहितक आपण सांगतोय की पी आर क्यू आणि पी एस क्यू यांची बेरीज आपल्याला 180° मिळते या पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल 22 सोडवलं एक्झाम्पल नंबर 23 इन धिस फिगर टू सर्कल्स इंटरसेक्ट ॲट पॉइंट यम अँड एन
सेकंड ड्रॉ थ्रू एम एंड एन, एम मधून काढलेली छेदिका आणि एन मधून काढलेली छेदिका इंटरसेक्ट द सर्कल ऍट पॉइंट्स आर एस अँड पी क्यू रिस्पेक्टिवली. ही छेदिका आर एस मध्ये छेदते, तर दुसरी ही छेदिका आर एस मध्ये आणि दुसरी छेदिका पी क्यू मध्ये छेदते क्रमानं. तर सिद्ध करा एस क्यू आणि आर पी ह्या दोन रेषाखंडांना एकमेकांना समांतर आहे. एस क्यू आणि आर पी हे समांतर सिद्ध करायचं आहे. समांतर असण्यासाठी तीन अटी आहेत. अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुवंट, करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुवंट आणि इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी. इथं आपल्याला आर एम हे जोडावं लागेल एक एम एन. जेव्हा आपण जोडतोय ड्रॉ सेगमेंट एम एन, तर आर एम एन पी हा एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल होतोय. एम एस क्यू एन हा दुसऱ्या वर्तुळाचा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल चक्रीय चौकोन होतोय. एम आर पी एन हा चक्रीय चौकोन. यामध्ये दोघांमध्ये एक कॉमन अँगल आपल्याला घ्यायचा आहे. जरी आपण हा चौकोन चक्रीय आणि हा एक्सटेरियर अँगल घेतला तरी चालतोय, किंवा हा चक्रीय चौकोन आणि हा त्याचा एक्सटेरियर अँगल घेतला तरी चालतोय. आपण काय करूया, स्टार्ट या चौकोनापासून करूया. आर एम एन पी आर पी एन एम या चौकोनामध्ये एम एन क्यू हा बाह्यकोन आहे. ह्या बाह्यकोनाचं माप त्याच्या दूरस्थंतर कोणाच्या मापा इतकं असतं, म्हणजेच एम एन क्यू इज इक्वल टू एम आर पी. हे आपण शिकलोय कोरोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम मध्ये. त्यानंतर हा चक्रीय चौकोन आहे. एम एन क्यू आणि एम एस क्यू या दोघांची बेरीज मिळून 180 आपल्याला मिळते. हा आणि हा दोघांची जर बेरीज 180 येत असेल, परंतु हा म्हणजे कोण आहे, तर इथला कोण आहे. ह्या दोघांची माप समान आहेत, म्हणजेच या दोघांची बेरीज 180 येते. ह्या दोघांची 180 म्हणजेच या दोघांची 180. परंतु हे दोन कोण ह्या रेषाखंडांना या छेदिकेनं छेदल्यावर तयार होणारे इंटेरियर अँगल आहेत. मग इंटेरियर अँगल टेस्ट ऑफ ए टू पॅरलल लाईन्स, दोन समांतर रेषांच्या आंतरछेदिकेचा गुणधर्म आपल्याला सांगतोय की आंतर कोण पूरक असतील तर ते रेषाखंड एकमेकींना समांतर असतात. सिद्धतेला आपण सुरुवात करूया. प्रूफ करायचं आहे. सिद्धतेमध्ये आपण काय केलो, पहिल्यांदा ड्रॉ सेगमेंट एम एन घेतला. एम एन हा रेषाखंड घेतल्यानंतर इन फिगर आकृतीनुसार आर एम एन पी चौकोन आर एम एन पी इज सायक्लिक इन फिगर म्हणून, किंवा गिव्हन इन्फॉर्मेशन इन द फिगर, सगळी माहिती लिहिण्यापेक्षा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हा चक्री आर एम आर एम एन पी चक्रीय चौकोन एम एन पी अँड अँगल एम एन क्यू इज देअर एक्सटेरियर अँगल हा त्याचा बाह्यकोन आहे. या चौकोनाचा हा बाह्यकोन असेल तर एम एन क्यू या कोणाचं माप हे कुणा इतकं असणार, एम आर पी इतकं. कारण सांगायचं, कोरोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम चक्रीय चौकोनाचं कोरोलरी आपल्याला उपप्रमेय सांगते की दूरस्थ अंतरकोनाशी चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन समान मापाचा असतो. याला नंबर आपण 1 देऊया. अँड आणि एम एन क्यू एस चौकोन एम एन क्यू एस इज ऑल्सो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल
चक्रीय चौकोन आहे, म्हणून एम एन क्यू हा कोण अधिक एम एस क्यू हा कोण या दोघांची बेरीज 180 येते. कारण सांगायचं, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम चक्रीय चौकोनाचं प्रमेय सांगते. एम एन क्यू याची किंमत आपण टाकायची एम आर पी प्लस एम एस क्यू बरोबर 180. कारण म्हणायचं फ्रॉम वन, एक नंबर वरून. आता एम आर पी म्हणजेच एस आर पी आहे, एम एस क्यू म्हणजेच आर एस क्यू आहे. कारण आर एम एस एका रेषेत आहे, आर एम एस एका रेषेत असल्यामुळं हे या कोणाचं नाव एस आर पी सुद्धा लिहू शकतो. आणि या कोणाचं माप आर एस क्यू असंही लिहू शकतो. म्हणजे हे दोन इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी झाले. मग जर असं असेल तर सेगमेंट, म्हणून सेगमेंट एस क्यू असं लिहू, ज्या पद्धतीनं मिळालेलं आहे, इज पॅरलल टू द सेगमेंट आर पी. आणि मग काय म्हणायचं, इंटेरियर अँगल्स ऑफ टू, इंटेरियर अँगल टेस्ट म्हणू, इंटेरियर अँगल टेस्ट ऑफ टू पॅरलल लाईन्स, दोन समांतर रेषांच्या आंतर कोणांच्या गुणधर्माचा वापर करायचा. आंतरकोन पूरक असतात जेव्हा दोन रेषा समांतर असतात, त्याचा वापर करून. एक्झाम्पल नंबर आपण 23 या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. एक्झाम्पल नंबर 24, इन धिस फिगर टू सर्कल्स इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट्स ए अँड ई. दोन वर्तुळ आहेत, ती एकमेकांना ए आणि ई या दोन बिंदूमध्ये छेदतायत. देअर कॉमन सेकंड थ्रू ई, ई बिंदूमध्ये काढलेली सामायिक स्पर्शिका, कॉमन सेकंड छेदिका म्हणले, ई या बिंदूमध्ये काढलेली सामायिक छेदिका इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉइंट बी अँड डी. ती छेदिका वर्तुळांना बी आणि डी या दोन बिंदूमध्ये छेदते. द टँजंट्स ऑफ द सर्कल्स ॲट पॉइंट्स बी अँड डी, जर बी आणि डी या दोन बिंदूमधून जर स्पर्शिका काढल्या, ऑफ द सर्कल्स ॲट पॉइंट्स बी अँड डी, बी आणि डीमधून काढलेल्या स्पर्शिका इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट सी, या दोन स्पर्शिका एकमेकींना सी या बिंदूत छेदतायत. सिद्ध करा, चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे. ए बी सी डी इज ए सायक्लिक, चक्रीय आहे हे सांगायचं आहे. हा चौकोन कधी चक्रीय असतो, जेव्हा त्यांचे अपोजिट अँगल्स सप्लिमेंटरी असतात तेव्हा तो चक्रीय असतोय. म्हणजे आपल्याला बी आणि डी जवळ तयार होणारा कोण यांची बेरीज 180 दाखवावी लागेल, किंवा ए आणि सी या ठिकाणी तयार होणारा कोण सुद्धा बेरीजेत 180 दाखवावा लागेल. मग चौकोन तयार करण्यासाठी आपल्याला ए बी जोडावा लागेल, तो आपण जोडून घेऊया. त्यानंतर ए डी जोडावा लागेल, तो जोडूया. आणखीन ए ई जोडावा लागेल, तेव्हा आपण दोन कोणांमध्ये संबंध सांगू शकू. इथं ए बी जोडले, ए डी जोडले आणि ए ई जोडले. या ठिकाणी लिहूया कन्स्ट्रक्शन प्रूफ मध्ये, ड्रॉ सेगमेंट ए बी, सेगमेंट ए डी अँड सेगमेंट ए ई. ए बी ए डी ए ई हे तीन रेषाखंड आपण घेतले. आता ही छेदिका आहे, ही स्पर्शिका आहे, तर स्पर्शिका आणि छेदिका यांच्यामध्ये हा तयार होणारा कंस, या कंसानं अंतरित केलेले
कोण सी बी डी आणखीन बी ए ई हे दोन कोण आहेत, मग एकाच कंसामध्ये आहेत, दोन कोण समान झाले, टेंजंट सेकंड थेरम नुसार अँगल सी बी ई बाय द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द फिगर, दिलेल्या आकृतीतील माहितीनुसार अँगल सी बी ई, इथे लिहू अगोदर बी सी टेंजंट आहे, बी सेकंड आहे, मग असं असेल तर टेंजंट सेकंड सांगतोय अँगल सी बी ई याचं माप बी ए ई याचं माप समान आहे, कारण टेंजंट सेकंड थेरम स्पर्शिका छेदी किंवा प्रमेय आपल्याला सांगते सी बी ई हा कोण इथं असणारा आणि बी ए ई या ठिकाणी तयार होणारा कोण समान मापाचा आहे, याला आपण एक नंबर देऊया. त्यानंतर सिमिलरली त्याच पद्धतीनं डी ई ही सेकंड आहे आणि बी सी डी ही टेंजंट आहे, अँड सी डी टेंजंट डी सेकंड असं असेल तर टेंजंट सेकंड आपल्याला सांगतोय सी डी ई हा कोण डी ए ई हा कोण समान मापाचा आहे, कारण तेच टेंजंट सेकंड थेरम. याला नंबर आपण दोन देऊया. हा त्रिकोण घेऊया सी बी डी, या त्रिकोणामध्ये इन ट्रायंगल सी बी डी, सी बी डी या त्रिकोणामध्ये सी म्हणजेच बी सी डी हा कोण आणि सी बी ई हा कोण आणि सी डी ई हा कोण, आणि सी बी ई म्हणजेच कोण आहे सी बी डी, इथं आपण डी म्हणूया समजतंय लगेच. त्यानंतर सी डी ई च्या ऐवजी सी डी बी या ठिकाणी म्हणूया, यांची बेरीज 180 होते, कारण सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. सी बी डी म्हणजेच सी बी ई आहे, सी बी ई म्हणजेच सी बी डी आहे, दॅट इज अँगल सी बी डी. आणखीन या ठिकाणी सी डी बी, सी डी बी म्हणजेच सी डी ई, दॅट इज अँगल सी डी बी सांगावं लागेल, कारण बी ई डी एका रेषेत आहे, बी ई डी एका रेषेत आहे, बी ई डी एका रेषेत आहे. ह्या दोन ठिकाणी पायरी वाढवण्याऐवजी याच ठिकाणी एका पायरीमध्ये आणि इथं एका पायरीमध्ये ॲडजस्ट केलं. आता आपण बी सी डी हा तसाच ठेवूया, अधिक सी बी डी हा कोण, सी बी डी म्हणजेच कोणता कोण आहे तर बी ए ई हा कोण आणखीन सी डी बी, सी डी बी म्हणजेच सी डी ई हा कोण बी ए ई याच्याशी समान आहे, यांची पण बेरीज 180 होणार, कारण एक आणि दोन फ्रॉम वन अँड टू. आता हे दोन कोण समान आहेत, एकाच कोणांची बेरीज म्हणजेच हे दोन कोण होत आहेत, अँगल बी सी डी प्लस अँगल बी ए ई प्लस अँगल डी ए ई म्हणजेच अँगल बी ए डी होतोय, अँगल बी ए डी यांची बेरीज 180 होते. इथं कारण सांगायचं, अँगल ॲडिशन पॉस्टुलेट कोणांच्या बेरजेचं गृहितक आपल्याला सांगते, म्हणजे दोघांनी दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज इथला कोण
आणि इथला कोन यांची बेरीज 180 होत असेल तर ए बी सी डी हा चक्रीय होतोय म्हणून चौकोन ए बी सी डी इज सायक्लिक. कारण सांगायचं कॉनव्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. चक्रीय चौकोन आपल्याला सांगतोय की चक्रीय चौकोन एखादा असेल तर त्याचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात आणि इथं कॉन्व्हर्स सांगतोय की अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असेल तर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असणार. आपल्याला सायक्लिक आहे का नाही विचारलं होतं, आपण सिद्ध केलं ज्या पद्धतीनं आपण 23वं एक्झाम्पल सोडवलंय त्याच पद्धतीनं आपण 24वंही एक्झाम्पल पूर्ण केलं. एक्झाम्पल नंबर 25, इन दिस फिगर सेगमेंट एडी पॅरल परपेंडिक्युलर टू द साईड बी सी, एडी परपेंडिक्युलर टू द साईड बी सी, बीई परपेंडिक्युलर टू द साईड ए सी, बीई परपेंडिक्युलर टू द साईड ए सी and CF perpendicular to the side AB, CF perpendicular to the side AB, point O is the orthocenter, O हा तिन्ही लंब दुभाजकांचा लंब संपात म्हणजेच orthocenter आहे. orthocenter लंब संपात. Prove that point O is the in center of triangle DEF. तर O हा बिंदू त्रिकोण DEF या त्रिकोणाच्या आतील बिंदू इन सेंटर आहे हे दाखवायचं आहे आपल्याला. आपण काय करावं लागेल, डीई जोडूया, डीएफ जोडूया आणि ईएफ जोडूया. आपण हे दोन जोडले, या पद्धतीने आपल्याला माहिती मिळाली डीई ई एफ डी एफ जोडले रचनेमध्ये आपण केलं. प्रूफ, ड्रॉ सेगमेंट डी सेगमेंट ई एफ and segment DF. या रेषाखंडांना आपण जोडतोय तेव्हा त्रिकोण DEF आपल्याला मिळतोय. काय करावं लागेल, BC हा ही जी रेषा किंवा रेषाखंड आपण घेतोय त्याच्या एका बाजूला F आणि E काटकोन आहेत, एकाच बाजूला काटकोन आहेत, एकाच बाजूला एक रूप आहेत. तर रेषेच्या एका बाजूला जर दोन बिंदू वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असतील आणि त्यांची माप समान असतील तर ते चारही बिंदू कोण सायक्लिक म्हणजे एक चक्रीय असतात. बी एफ ई सी कोण सायक्लिक होतोय, कोण सायक्लिक होत असेल म्हणजेच चक्रीय चौकोनातील बिंदू असतील तर बी आणि एफ हे एका वर्तुळ पाकळीवरील दोन बिंदू असणार आहेत. हा वर्तुळ पाकळी म्हणण्यापेक्षा वर्तुळ कंस आपण म्हणू इथं. हा बी एफ हा वर्तुळ कंसावरील बिंदू असेल तर बी एफ या कंसानं अंतरित होणारे कोण एफ ई बी हा एक होतोय, एफ सी बी हा एक होतोय. बी एफ या कंसानं अंतरित होणारे हे दोन कोण समान मापाचे येत आहेत. त्याच पद्धतीनं आपल्याला हे दोन कोण जेव्हा समान आपण घेतोय त्यानंतर ओ ई सी हा कोण, ओ डी सी हे दोन कोण काटकोण आहेत. इच अँगल राईट अँगल हे दोन काटकोण आहेत, प्रत्येकाची माप समान झाली पण दोघांची बेरीज केली तर 180 अंश येते. म्हणजेच या ओ ई सी डी या चौकोनामध्ये अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतील तर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असणार आहे, चक्रीय चौकोन असणार आहे. मग हे दोन चक्रीय म्हणजे चक्रीय चौकोनावरचे बिंदू असतील तर ओ आणि डी या ठिकाणी सुद्धा एक कंस तयार होईल. ह्या ओडी कंसामध्ये अंतरित होणारा ओई डी हा एक कोण होतोय, ओ सी डी हाही कोण होतोय. म्हणजे ओ ई डी
आणि ओसीडी या दोन कोणांची माप समान होत आहेत, परंतु हा जो कोण आहे तो याच्याशी एक रूप आहे. आपण हे दोन कोण तर समान आता सांगितले. हा कोण म्हणजेच एफ सी बी हा कोण हा ओ सी डी इतक्याच मापाचा आहे, कारण एफ ओ सी एका रेषेत आहेत, बी डी सी एका रेषेत आहेत, बी ओ ई एका रेषेत आहेत. त्यानुसार हा कोण आणि हा कोण समान असेल तर हे दोन कोण समान झाले, म्हणजेच हे दोन कोणही समान मापाचे होत आहेत. जर हे दोन कोण समान असतील म्हणजेच एफ ई ओ आणि डी ई ओ हे दोन कोण समान असतील तर ई ओ हा बायसेक्टर होणार आहे. ज्या पद्धतीनं ई ओ आपण बायसेक्टर दाखवतोय, सिमिलरली डी ओ पण बायसेक्टर होणार आहे, सिमिलरली एफ ओ पण बायसेक्टर होणार आहे. तीन बायसेक्टर एकमेकींना ओ या बिंदूत इंटरसेक्ट छेदतायत, म्हणजे ओ हा त्या त्रिकोण डी ई एफ या त्रिकोणाच्या आतमध्ये बिंदू आहे हे आपण सिद्ध करतोय. इन सेंटर आहे हे आपण सिद्ध करतोय. दिलेली माहिती सेगमेंट एडी परपेंडिक्युलर टू द साइड बी सी, सेगमेंट सी एफ परपेंडिक्युलर टू द साइड ए बी एंड सेगमेंट बीई परपेंडिक्युलर टू द साइड ए सी असा असेल तर अँगल बी एफ सी याचं माप बी ई सी याचं माप समान असणार आहे 90 अंशाचं. का तर गिव्हन दिलेलंच आहे. आता बी एफ सी 90 बी ई सी 90 हे दोन कोण या दोन रेषाखंडाच्या एकाच बाजूला तयार होत आहेत, बट अँगल एफ अँड अँगल ई आर कॉन्ग्रुएंट अँगल फॉर्म्ड बाय वन साइड ऑफ सेगमेंट बी सी और लाइन बी सी. Which are different points, different in points, जे वेगळ्या वेगळ्या बिंदूंमध्ये रेषा बी सी किंवा रेषाखंड बी सी याच्या वन साइड एकाच बाजूला तयार होत आहेत कोण एफ आणि ई, आणि त्यांची माप समान आहेत, म्हणजेच पॉइंट्स बी एफ ई सी आर कोन सायक्लिक एक चक्रीय. आपल्याला हे चार बिंदू दिसत आहेत. मग जर बिंदू एक चक्रामध्ये असतील, वर्तुळामध्ये असतील, तर बी एफ हा त्यातील एक कंस असणार आहे, एफ ई हा एक कंस असणार आहे, ई सी कंस असणार आहे, बी सी हा एक कंस असणार आहे. आपण बी एफ कंस घेऊया आणि या कंसामध्ये तयार होणारे कोण बघूया. याच बिंदूंमधील या कंसामध्ये तयार होणारे कोण बी एफ, या कंसामध्ये तयार होणारा कोण आहे एफ ई बी एफ सी बी. देअरफोर अँगल एफ ई बी इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल इक्वल टू म्हणून चालते एफ सी बी, कारण अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क एकाच कंसामध्ये अंतरित होणारे हे दोन कोण आहेत यांची माप समान होत आहेत. कोणते? एफ ई बी हा कोण एफ सी बी
हा कोण. आता एफ सी एफ ई बी म्हणजेच हा एफ ई ओ होणार आहे, दॅट इज एफ ई ओ होणार आहे. एफ ई ओ म्हणजेच एफ ई बी. त्याच पद्धतीनं एफ सी बी हा जो कोण आपल्याला दिलेला आहे, एफ सी बी म्हणजेच कोणता आहे, तर ओ सी डी हा कोण आहे. का हे लिहितोय, कारण एफ ई बी म्हणजेच ओ बी ओ ई हे एका रेषेत आहेत. आणखीन ओ सी एफ सी बी म्हणजेच ओ सी डी, याच कारण एफ ओ सी हाही एका रेषेत आहे. आणखीन बी डी सी हे पण एका रेषेत आहेत. बिटवीननेस आपल्याला माहिती आहे, त्यानुसार एका रेषेत असल्यामुळं आपण हे दोन कोण म्हणजेच हे दोन कोण आहेत हे आपण सिद्ध के सांगितलं, दॅट इज त्याच पद्धतीनं आहेत म्हणून. आता कोण ओ ई सी हा जो कोण आहे, ओ ई सी या कोणाचं माप 90° आहे. देअरफोर कोण ओ ई सी हा आणि ओ डी सी हा पण कोण 90° आहे, 90° आहे. मग जर ओ ई सी 90 ओ डी सी 90 म्हणून या दोघांची बेरीज अँगल ओ ई सी प्लस अँगल ओ डी सी इज इक्वल टू 180° आपल्याला दिलेलंच आहे. हे का, तर गिव्हन म्हणलं तरी चालतंय. किंवा फ्रॉम वन ह्याला आपण 1 देऊया आणि इथं म्हणू फ्रॉम वन तरीही चालतंय. आता ह्या दोघांची बेरीज 180, तर ओ ई सी डी या चौकोनामध्ये अपोजिट अँगल सप्लिमेंटरी होतात, म्हणजेच ओ ई सी डी हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असणार आहे. म्हणून चौकोन ओ ई सी डी इज सायक्लिक, चक्री असणार आहे. कारण कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम चक्रीय चौकोनाचा व्यत्यास आपल्याला सांगतोय की सम्मुख कोण पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय असणार. म्हणजे डी ओ डी सी आणि ई म्हणजेच ओ ई सी यांची बेरीज 180 झाली. आता या ठिकाणी ओ ई सी डी हा चक्रीय असेल तर ओ ई इथं कंस तयार होतोय, ई सी जवळ एक कंस तयार होतोय, सी डी जवळ कंस तयार होतोय आणि ओ डी जवळ एक कंस तयार होतोय. आपण ओ डी हा कंस विचारात घेऊया. ओडी या कंसान अंतरित होणारे कोण कोणते कोणते आहेत, ओडीमध्ये अंतरित होणारा कोण आहे ओईडी. देअरफोर अँगल ओ ई डी हा कोण समान आहे ओईडी आणि याच ओडी या कंसामध्ये अंतरित होणारा ओसीडी हा पण कोण तयार होतोय, ओसीडी. कारण म्हणायचं अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम सर्कल, एकाच कंसामध्ये अंतरित होणारे कोण. आता हा कोण ओ सी डी, ओ सी डी हे दोन कोण समान आहेत, याला नंबर मी 2 देतो आणि याला नंबर मी 3 देतो. फ्रॉम 2 and 3 दोन आणि 3 मध्ये ओ सी डी ओ सी डी समान असेल तर अँगल एफ ई ओ हा कोण आणि ओ ई डी हा कोण समान मापाचा झाला. जर एफ ई ओ आणि ओ ई डी कुठं आहे बघूया, एफ ई ओ हा आणि ओ ई डी हे दोन कोण समान असतील तर ई ओ हा बायसेक्टर होणार आहे. म्हणून रे ई ओ इज बायसेक्टर ऑफ अँगल एफ ई डी. म्हणजेच इथं दोघांची माप समान होत असतील तर ह्या दोघांची माप समान असतील तर एफ ई डी हा कोणाचा हा दुभाजक झाला. सिमिलरली जर हा दुभाजक असेल तसच एफ ओ एफ ओ इज बायसेक्टर ऑफ
एफ ओ कुणाचा डी एफ ई चा आणि रे डीओ इज बायसेक्टर ऑफ अँगल डीओ कुणाचं दुभाजक आहे ईडीएफ याचा म्हणजे डीओ या कोणाचा दुभाजक ईओ या कोणाचा दुभाजक आणि एफ ओ या कोणाचा दुभाजक म्हणजे तीनही दुभाजक कुठे छेदतायत ओ या बिंदूमध्ये देअरफोर ऑल बायसेक्टर्स अँगल बायसेक्टर्स इंटरसेक्ट ईच अदर ऍट पॉइंट ओ ओ या बिंदूमध्ये हे तिन्ही दुभाजक काय करतायत छेदतायत म्हणजे ओ हा बिंदू ई एफ डी याच्या आतमध्ये आहे म्हणजेच डी ई एफ या त्रिकोणाच्या आतमध्ये आहे आपल्याला हे सिद्ध करायचं आहे देअरफोर पॉइंट ओ इज द इन सेंटर ऑफ ट्रायंगल डी ई एफ देअरफोर पॉइंट ओ इज इन सेंटर ऑफ ट्रायंगल डी ई एफ या पद्धतीनं आपण त्रिकोण डी ई एफ च्या आतमध्ये तो बिंदू ओ हा आहे हे आपण सिद्ध केलं यासाठी आपल्याला बी एफ ई सी हा कोण सायक्लिक आहे हे सांगावं लागलं त्याचा हा कंस त्यामध्ये अंतरित होणारे हे दोन कोण म्हणजेच हे छोटे दोन कोण आहेत हे सांगावं लागलं आपल्याला त्यानंतर आपण हे दोन कोण पूरक आहेत म्हणजे ओ ई सी डी सायक्लिक आहे हे सांगितलं त्यानुसार आपण इथला कोण आणि हा कोण समान आहे सांगितलं त्याची तुलना या दोघांशी केली हे दोन समान होत आहेत म्हणजे बायसेक्टर सिमिलरली बायसेक्टर सिमिलरली बायसेक्टर म्हणजेच हा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे कॉमन इंटरसेक्टिंग पॉइंट आहे म्हणजेच डी ई एफच्या आतमध्ये तो बिंदू ओ आहे हे आपण सिद्ध केलं अशा पद्धतीनं आपण चार भागांमध्ये प्रॉब्लेम सेट तीन पूर्ण केलेला आहे सर्कल टॉपिक या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे कुणाची काही शंका असेल तर विचारू शकताय यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद.